अध्यक्ष चषक 2024 ची पहिली लढत आजच्या दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील पहिली लढत आपल्या समोर येते. वहाल आणि चिरले या दोन संघादरम्यान आपण पाहतोय. वहाल सर पियन शिवानी शुभम अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रियांशु आणि शुभम अशी सलामीची जोडी चिरले संघाची मैदानामध्ये आली आहे. आजच्या दिवसातील पहिली लढत आणि पहिल्या लढतीतील पहिला चेंडू फेकला जाईल. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं आणि आजच्या दिवसातील पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कर सज्ज होतील घनश्याम पाटील. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक वहाल संघाकडून साकारत असताना गोलंदाजीच्या भोवल्यावर आपण पाहतोय घनश्याम पाटील सज्ज होतील गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर सज्ज पहिला चेंडू फेकण्यासाठी आजच्या दिवसातील पहिला चेंडू पडतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच देखना फटका येतो. आजच्या दिवसाची सुरुवात मात्र दमदार आणि देखणीरित्या केली गेली होती फलंदाज प्रियांशच्या माध्यमातून. पहिल्याच चेंडूवरती मात्र आलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मोठा फटका. हाय अँड हँडसम सिक्सर आणि सहा धावसंख्येने मात्र चिरले संघाचं खातं खोललं जातंय. श्री गणेशा केला जातोय धावसंख्येला. तो प्रियांशच्या माध्यमातून आले आले आपल्या फलंदाजीतून बॅटमधून मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. एखाद्या अर्थानं प्रियांश या फलंदाजानं आपण पाहतोय घनश्याम पाटीलवरती पहिल्याच चेंडूवरती घनश्याम पाटीलला आसमान दाखवलंय. षटकारा पलीकडे चेंडू फेकलाय तो सहा धावांसाठी. दुसरा चेंडूचा सामना करत असताना आपण पाहिलं स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, थोडं व्हेरिएशन पाहायला मिळालं घनश्याम पाटील यांचं आणि सिंगल मात्र जोडली जाईल. लेग बॅचच्या स्वरूपामध्ये मात्र अवांत रूपानं सिंगल धावफलकावरती ऍड केली जाईल. आपण पाहतोय सात धावसंख्या धावफलकावरती येतात. म्हणजे घनश्याम पाटील यांचंही कौतुक करावं लागेल. पहिल्याच चेंडूवरती षटकारला, तदनंतर मात्र गोलंदाजीतील कौशल्य दाखवत असताना आपण पाहिलं चांगली गोलंदाजी करतील. त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न फलंदाज शुभम होते. यावेळेला बॅट चेंडूचा संपर्क तितकासा चांगला झाला नाही आहे. एक धाव मात्र अर्जित केली जाईल या चेंडूवरती. एका धावेने संघ पुढे सरकतोय. चिरले संघ प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत धावसंख्या जमवली. पहिल्या षटकाच्या तीन चेंडूच्या समाप्तीखेर आपण पाहतोय आठ धावसंख्या धावफलकावरती चिरले संघाची. गोलंदाज घनश्याम पाटील आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. मात्र नक्कीच चांगला चेंडू परत एकदा घनश्याम पाटील याच्या माध्यमातून फेकला जातोय. निर्धाव चेंडू आजच्या दिवसातील पहिला निर्धाव चेंडू फेकण्याचं यश मात्र मिळालंय ते घनश्याम पाटील या गोलंदाजाला. आपण पाहतोय नक्कीच षटकार आल्यानंतर मात्र नंतरच्या चार चेंडूंवरती चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. परत एकदा बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू फलंदाज प्रियांशु याला निर्धाव फेकलाय. इथून मात्र परत एकदा झेल उडालाय, परंतु झेल नक्कीच तिथं कोणताही क्षेत्ररक्षक नसणार आहे. एक धाव जरूर मिळेल. एका धावने संघ मात्र पुढे सरकेल. आपण पाहतोय नऊ आपण पाहतोय घनश्याम पाटील याचं एक यशस्वी षटक समाप्त होते. पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या नऊ. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतरही कौतुक करावं लागेल घनश्याम पाटील यांचं. पाच चेंडूमध्ये फक्त आणि फक्त तीन धावसंख्या खर्ची केल्या, त्यामध्ये एक लेग बाईसची जरूर धाव होती. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे ती वहाल संघाकडून पहिलं षटक फेकत असताना घनश्याम पाटील यांची. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक आपण पाहतोय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. धीरज पाटील वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक वहाल संघाकडून कर्णधारानं धीरज पाटील यांच्यावरती जबाबदारी दिली आहे. प्रियांशु सामना करण्यासाठी सज्ज. धीरज टू प्रियांशु नक्कीच शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच दंडित करतात व्हाईटच्या स्वरूपात. ही एक अवांतर धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. टोटल आपण पाहतोय एका धावाच्या सहाय्यानं दहा धावसंख्या धावफलकावरती. दुहेरी आकडा मात्र चिरले संघाचा धावफलकावरती लगावला जातोय. दहा धावसंख्या
धावफलकावरती लगावली गेली आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे धीरज पाटील, याला चेंडू वाईड फेकलाय, तदनंतर मात्र त्रिफल उद्ध्वस्त केलाय. यू मिस आय डेफिनेटली हिट, नक्कीच हा यॉर्कर लाईनचा चेंडू त्रिफला उद्ध्वस्त करून गेलाय आणि महत्वाची विकेट चिरले संघाची मात्र मिळवली ती या धीरज पाटील या गोलंदाजाने. आपण पाहतोय प्रियांशु याला मात्र चालतं केलंय मैदानातून तंबूच्या आश्रयाला. वेगवान चेंडू, तदनंतर मात्र पाहिलं तर यष्ट्या उखडल्या गेल्या त्या प्रियांशी या फलंदाजाच्या आणि मैदानातून मात्र बाहेर जात असताना प्रियांशु नवीन फलंदाज आपण पाहतो इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आला आहे तो चिरले संघाचा फलंदाज करण मडवी. करण मडवी यांना आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आले चिरले संघाकडून. तद्वत मात्र धीरज पाटील गोलंदाजीच्या बोहल्यावर सज्ज होतील. पहिली विकेट मात्र ज्यांच्या नावी राहिली आजच्या दिवसाची आपण पाहतोय धीरज पाटील यांनी अक्षरशः त्रिफला उद्ध्वस्त केला तो प्रियांशियाचा. प्रियांशियाला चालता गेला, तदनंतर मात्र करण मडवी आलाय, आल्या मात्र स्वागत केलंय धीरज पाटीलला मात्र चालता केलंय सी मारेच्या पलीकडे. हा मात्र आलाय हाय अँड हँडसम आजच्या दिवसातील नक्कीच करण मडवी याच्या बॅट मधील दुसरा षटका. 6 धाव्यानं धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावसंख्या आपण पाहतो या षटकाराच्या साह्यानं चिरले संघ मात्र आतापर्यंत पोहोचला आहे तो 16 या धावसंख्येवरती. करण मडवी नक्कीच आले आपले इरादे स्पष्ट करतोय. मनगटी ताकदीचा पुरेपूर वापर आणि मिड ऑनच्या डोक्यावरून मात्र एक देखणा फटका पाहायला मिळाला. गोलंदाज धीरज गोलंदाजी मार्गावर सज्ज. षटकारल्यानंतर नक्कीच कमबॅक केलं जाईल का आपण पाहतोय. नक्कीच सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एकरा सुद्धा बॅट खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. इथून मात्र एक धाव अर्जित केली जाईल. एका धावने संघ मात्र पुढे सरकेल. एक लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या होते. टोटल धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय चिरले संघ प्रथम फलंदाजी करत असताना 17 धावसंख्या धावफलकावरती. एका गाड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक मार्गस्थ आहे. वहाल संघाकडून दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज आहे धीरज पाटील, ज्याने एक विकेट जरूर मिळवली. तदनंतर मात्र करण मडवी या आल्या षटकार मिळवला आहे. चेंडू नक्कीच अतिरिक्त उसली घेणारा चेंडू पंच बोलत आहेत आमच्याकडे व्हाईटचा इशारा येतो. परत एकदा अवांतर धावसंख्ये धावफलकावरती ऍड केली जाईल ती म्हणजे व्हाईटच्या स्वरूपात आणि टोटल धावसंख्या मात्र एकनं पुढे सरकते. धावफलक मात्र पोचतोय तो 18 या धावसंख्येवरती. गोलंदाज धीरज गोलंदाजी मार्गावर सज्ज. परत एकदा नक्कीच चांगला चेंडू मात्र नक्कीच पंचांकडे अशाभूत नजरेनं पाहिलं गेलं होतं, परंतु लाईन अँड लेंथ चेक केली गेली आहे. आणि नक्कीच कालच्या दिवसामध्ये सांगितलं गेलं आणि आजच्या दिवसामध्ये सांगतोय थर्ड अंपायर रिव्ह्यू नसणार आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. मात्र परत एकदा वेगवान चेंडू बॅटची कडा घेतली गेली आणि ऋषी नाईक यांना मात्र टिपला झेल. इथं मात्र संपतोय फलंदाज शुभम याचा खेल. दुसरी विकेट मात्र या षटकामध्ये मिळवली जाते ती धीरज पाटील. नक्कीच एक षटकार वगळता आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली. कमबॅक करून देणारं षटक नक्कीच हे षटक म्हणावं लागेल. दोन विकेट्स आणि तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. आपण पाहतोय धीरज पाटील हा गोलंदाजीसाठी आला होता. सार्थक गरत नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो चिरले संघाचा. धावसंख्या आपण पाहतोय 18 या धावसंख्येवरती. दुसरा गडी बाद झालाय चिरले संघाचा. गोलंदाज वहाल संघाकडून गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय धीरज पाटील. धीरज पाटीलचा हा चेंडू परत एकदा वेगवान चेंडू फेकला होता. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय चेंडू. निर्धाव चेंडू पाहतोय आणि टोटल धावसंख्या मात्र येते स्थितीमध्ये आपण पाहतोय दोन षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या मात्र आहे ती 18-9 सरासरीनं धावसंख्या जमावली जाते. नक्कीच समोर संघ आहे चिरले संघालाही विचार करावा लागेल. ऋषी नाईक सारखा एक मातब्बर फलंदाज वाहन संघामध्ये आहे. नक्कीच 50+ टार्गेट करायचा प्रयत्न नक्कीच त्यांचा असेल. 5 षटकांचा हा सामना आहे. गोलंदाजीवरती नक्कीच त्यांची नजर असेल. आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांगिक तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजीच्या उंबरठ्यावर येत सुदेश साळुंके यांना आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांगिक तिसरं षटक.
सुदेश सालुंग्यांचा पहिला चेंडू नक्कीच दीर्घावून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, नक्कीच षटकारासाठी आल्या मात्र स्वागत केलंय ते फलंदाज करण मडवीनं सुदेश सालुंग्याचं षटकारानं स्वागत केलंय. तसा चेंडू फेकला तसा मात्र रीड केला आणि प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं करण मडवी याचा. चेंडू मात्र सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी गेल्या. या सहा धावीने संघ मात्र पुढे सरकतोय. इथं कुठेतरी धावसंख्येला रोख लगावला गेला होता, ती धावसंख्या मात्र इथून सहानं पुढे सरकते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 24 या धावसंख्येवरती चिरले संघ पोहोचलाय. तर मात्र परत एकदा मोठा फटका नक्कीच फलंदाज फास्टरचा फास्ट बॉल येईल असेच होते, परंतु व्हेरिएशन पाहायला मिळालं. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू सुदेश सालुंगे यांच्या माध्यमातून हाताळला गेला. तदनंतर मात्र एक सिंगल अर्जित केली गेली आहे, एक सिंगलनं मात्र धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 25 या आकड्यावरती. सुदेश सालुंगे गोलंदाजीच्या मार्गावर परत एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू जरूर उंचावरती आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक येतील, परंतु झेल जज करू शकले नाहीत. अखेरच्या क्षणाला मात्र चेंडूवरची नजर भरकटली आणि इथून मात्र दोन धावा मात्र या मिळतील. दोन धावाने संघ मात्र पुढे सरकेल. टोटल आपण पाहतोय 27 या धावसंख्येवरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना प्रथम फलंदाजी वाटायला आलेले असताना चिरले संघ आपण लढताना पाहतोय. एका धावेसाठी मात्र त्यांना झुंजावं लागतंय. तदनंतर मात्र हा चेंडू खोल टप्प्याचा चेंडू होता, नक्कीच कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढला. मिड ऑन रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील. तर मात्र एक धाव पळून पूर्ण केली गेली, एका धावावरती समाधान म्हणावं लागेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय ती 28. सुदेश सालुंगे यांचं हे षटक पहिल्याच चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र सुदेश सालुंगे यांनी सावरलाय. तदनंतर एक सिंगल, नंतर डबल, नंतर सिंगल, म्हणजे या षटकातील चार चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत 10 धावसंख्या खर्ची केल्या गेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक चांगलं राहिलंय ते सुदेश सालुंगे यांचं. फ्रंट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय गोलीच्या वेगानं. एक टप्प्याने चेंडू चाललाय सीमा पार, मिळेल हा चौकार नक्कीच. फलंदाज आपण पाहतोय करण मडवी याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. हा चौकार जसा आहे ना धावसंख्या पडू शकते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 32 या आकड्यावरती. तिसरं षटक आपण नक्कीच सुदेश सालुंगे यांचं चर्चा करत होतो. तदनंतर मात्र करण मडवी मात्र थांबायला तयार नाही आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर मात्र या चेंडूवरती एक चांगला फटका पाहायला मिळाला मिड ऑन रिझनमध्ये. एका टप्प्याने चेंडू ट्रॅव्हल झाला चौकारासाठी. परत एकदा फ्रंट फुटवर खेळून नक्कीच प्रॉपर टायमिंग आणि जसा चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला तसा मात्र फेकून दिलाय तो षटकारासाठी. आज कुठेतरी वाटत होतं सुदेश सालुंगे कमबॅक करतोय की काय, परंतु तदनंतरच्या दोन चेंडूंवरती मात्र करण मडवीनं सुदेश सालुंगे याला नक्कीच असमान दाखवलंय. आणि टोटल धावसंख्या या षटकाराच्या सहाय्यानं आपण पाहतोय 3 षटकाच्या समाप्ती अखेर 38 धावसंख्या धावफलकावरती प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या चिरले संघाची आतापर्यंत लगावली गेली आहे. 3 षटकं संपले, 3 षटकांमध्ये आपण पाहतोय 38 धावसंख्या करण मडवी हा मात्र तारणहार ठरलाय चिरले संघासाठी. आपण पाहतोय 3 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्यानं आतापर्यंत 23 या धावसंख्येवरती खेळतोय तो करण मडवी. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आला होता आणि आतापर्यंत तारणहार ठरलाय खऱ्या अर्थानं चिरले संघासाठी. गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक आपल्या कोठ्यातील घनश्याम पाटील चौथं षटक फेकण्यासाठी मात्र आलाय. ज्याने पहिलं षटक फेकलं होतं त्यामध्ये 9 धावा देत कोणतीही सफलता प्राप्त केली गेली नव्हती. तदनंतर मात्र घनश्याम पाटीलला परत एकदा इथं आमंत्रित केलं गेलंय गोलंदाजीसाठी. आपण पाहतोय क्षेत्रक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. ऋषी नाईक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय यष्टांच्या मागे उभा आहे ऋषी नाईक. चेंडू नक्कीच चांगला फटका आहे, कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू नक्कीच चाललाय षटकारासाठी. आणि याही चेंडूवरती षटकार मिळेल, षटकारानं धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 44. नक्कीच धावसंख्येला आकार देण्याचं काम मात्र या दोन फलंदाजांच्या माध्यमातून केलं जाते. दोन फलंदाज आपण पाहतोय सार्थक गरजनं मात्र एक षटकार मिळवला बॅक टू बॅकचा. दुसऱ्या चेंडूवरतीही घनश्याम पाटील याच्या याला मात्र नक्कीच विचार करायला भाग पाडलाय. नक्कीच चांगला फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, नक्कीच
50 धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. ते चिरले संघाची प्रथम फलंदाजी करत असताना कुठेतरी वाटलं होतं की चिरले संघाला कमीत कमी धावसंख्येवरती रोखलं जाईल का, परंतु तदनंतर मात्र आलेले हे दोन फलंदाज अक्षरशः नक्कीच गोलंदाजांचं त्यांनी कसून इथं आक्रमण केलं जात आहे. गोलंदाज आपण पाहतोय घनश्याम पाटील बॅक टू बॅकचे दोन षटकार आलेत. तदनंतर मात्र कोणत्या रीतीने गोलंदाजी केली जाईल समोर आहे सार्थक. नक्कीच तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होईल. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. सर यष्टीरक्षक ऋषी नाईक याच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि निर्धाव चेंडू आपण पाहतोय. तदनंतर मात्र गोलंदाजी मार्गावर घनश्याम सज्ज परत एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नक्कीच परत एकदा बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही आहे. व्हेरिएशन पाहायला मिळते, कौशल्य पाहायला मिळते ते घनश्याम पाटील याचं कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅकचे दोन चेंडू निर्धाव फेकले तरी वस्ता अवलंब इथून मात्र नक्कीच झेल उडाला होता, परंतु नोवेन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकदा पलून पुलं केलेली दुहेरीचा प्रयत्न नक्कीच केला गेलाय आणि दोन धावा या चेंडूवरती मिळतील. टोटल आपण पाहतोय या दोन धावाच्या सहाय्यानं 52-52 धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली. अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी असेल. चौथं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय घनश्याम पाटील यांचं पहिल्या दोन चेंडूवरती दोन षटकार जरूर आले, तदनंतर मात्र कुठेतरी सावरण्याचं काम मात्र घनश्याम पाटील यांच्या माध्यमातून झालंय. दोन बॅक टू बॅकचे डॉट चेंडू तदनंतर मात्र डबल आली आहे या चेंडूवरती. परंतु या चेंडूवरती नक्कीच मिसटायमिंग स्ट्रोक आहे का पाहायचंय, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण अक्षरशः आपल्या संघासाठी. नक्कीच चार धावसंख्या वाचवली आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चार षटकाच्या समाप्तीकडे आपण पाहतो या दुहेरीच्या सहाय्यानं चिरले संघ आतापर्यंत पोहोचलाय तो 54 या धावसंख्येवरती. फेकण्यासाठी आपण पाहतोय सामना करी करण नक्कीच या चेंडूवरती मिसटायमिंग स्ट्रोक जरूर आहे. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, दुहेरीचा प्रयत्न केला गेला. नक्कीच डायरेक्ट हिट करण्याचा मानस होता, परंतु दुहेरी मात्र सहजरित्या पूर्ण केली गेली आहे आणि दोन धाव मात्र मिळतील. टोटल धावसंख्या आपण पाहतोय पाचवं षटक मार्गस्थ आहे. रोहित चिर्लेकरचा पहिल्या चेंडूवरती दुहेरी मिळवली जाते करणच्या माध्यमातून. टोटल धावसंख्या 56 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय चिरले संघाची. करण आणि सार्थक याने खऱ्या अर्थाने डाव सावरला येतो चिरले संघाचा. चेंडू नक्कीच व्हेरिएशन पाहायला मिळाला. परत एकदा स्लोअर रन पद्धतीचा चेंडू होता. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. कोणतंही पद्धत आली ते नव्हतं, फुटवर्क नव्हतं, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तदनंतर मात्र निर्धाव चेंडू आलाय. रोहित गोलंदाजी मार्गावर सज्ज होतील. करण सामना करेल. नक्कीच हा चेंडू वेगवान होता. परत एकदा बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलेला हा चेंडू. निर्धाव आलाय, डॉट चेंडू आलाय आणि यातून मात्र पूर्वार्धातील तीन चेंडूंचा खेळ बाकी असेल. कोणतं टार्गेट सेट केलं जाईल या पहिल्या सामन्यामध्ये ते पाहायचंय चिरले संघाकडून. परत एकदा नक्कीच झेल उडाला गेलाय. स्वतः गोलंदाज झेल खाली आलाय आणि झेल मात्र परत एकदा सुटलाय करणला. मात्र या षटकामध्ये चौथ्या चेंडूवरती जीवनदान मिळालंय. परंतु उर्वरित दोन चेंडूंचा सामना करण्यासाठी स्ट्राईक इनवरती येतोय सार्थक, ज्यानं दोन षटकार आणि दुहेरीच्या सहाय्यानं आतापर्यंत तो 19 या धावसंख्येवरती खेळतोय. सार्थक घरत हा फलंदाज आपण पाहतोय. सामना करेल रोहित चिर्लेकर या गोलंदाजाचा. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील दोन चेंडू बाकी असताना स्ट्राईक एंडवरती आहे तो सार्थक गरत. नक्कीच पंच वळतील लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईडनं दंडित केलं जाईल गोलंदाजाला. एक अवांत धावसंख्येनं धावसंख्येत भर पडली जाईल. टोटल आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती या सिंगलच्या सहाय्यानं 58 धावसंख्या धावफलकावरती. परत एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नक्कीच चेंडू स्क्वेअर लेग रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला तर त्यावर मात्र एक धाव मिळाली. करण मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवली शेवटच्या चेंडूवरती. या शेवटच्या चेंडूवरती रोहित चिर्लेकर गोलंदाजी करतील. या गोलंदाजाच्या शेवटच्या चेंडूवरती सिंगल डबल षटकार चौकार की निर्धाव चेंडू हे मात्र पाहणं गरजेचं असेल, कारण या चेंडूवरती टार्गेट सेट केलं जाईल पूर्वार्धातील. आपण पाहतोय
पाचव्या क्रमांकाचं षटक रोहित चिर्लेकर तालत असताना शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजीच्या भुवल्यावर फ्रंट फुटवर आलाय आणि इथून मात्र नक्कीच हा शेवटच्या चेंडूवरती करण मडवी ब्रँडेड षटकार आले आणि या षटकाराच्या साह्यानं मात्र टार्गेट सेट केलं. दल टोटल धावसंख्या आपण पाहतोय 65 आणि 66 धावांचं आव्हान समोर असेल ते वहाल संघाच्या. नक्कीच कशा रीतीनं पेललं जाईल हे आव्हान ऋषी नाईक अँड टीम यांच्याकडून की डिफेंड केलं जाईल ते चिरले संघाकडून हे मात्र ऐकण्यासाठी आपण हारकोपर आयोजित अध्यक्ष चषक 2024 पावसाळी रबर बॉल हंगामातील एक सर्वोत्कृष्ट स्पर्धा आणि 3 दिवसांचं कालखंड खरं तर या स्पर्धेचा राहणार आहे. काल देखील खूप सुंदर स्पर्धा पार पडली. काल अंतिम सामना जो होता क्वालिफायरची मॅच बामणडोंगरी संघ काही कारणास्तव उपस्थित झाला नाही त्यामुळं सावली संघ थेट अगदी टॉप 3 मध्ये पोहोचलाय. सेमीफायनलपर्यंतचा प्रवास त्यांचा नक्कीच सुखरूप झालाय. आज बघायचा आजचा 8 लॉट्स आणि 8 टीम्समधून कोणता संघ आज क्वालिफाय करेल याकडे सगळ्यांच्या नजरा ह्या आवर्जून लागणार आहेत आणि अशी एक चांगली बेधडक अशी लढत या सकाळच्या सत्रामध्ये आपल्यासमोर सादर होते ज्यामध्ये पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर वहाल टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय हा साकारला होता आणि फलंदाजीसाठी शिरले टीमला आमंत्रित केलं आणि खरं तर जे आमंत्रण दिलं होतं त्याचा चांगला स्वीकार केला आणि एक चांगला स्कोर कार्डवर धावसंख्या जे सेट झालेत 5 षटकामध्ये जवळपास 65 झालेत आणि 66 टार्गेट आणि एक चांगला स्कोर जो इतका हलका येणं घेता येणार नाही वॉल टीमला आणि तेवढाच चिरले टीमला देखील एक चांगला फायटिंग स्कोर सध्या मैदानामध्ये बघू शकता. ओपनिंग ब्लास्टर्स हे दोघे आता दाखल झालेत. 30 चेंडूमध्ये 66 पाहिजेत जवळपास 13.20 ची सरासरी राहील ही प्रति षटकामध्ये. रिस्पॉन्सिबिलिटी या मॅचमध्ये सगळ्यात जास्त राहणार आहेत ऋषीच्या खांद्यावर. या धावा चेस करत असताना करण मडवीचं ते षटक तेवढं इम्पॉर्टंट राहील. जेवढी बॅटिंग सुरेख झाली या पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली पार्टनरशिप कारण क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं म्हणतो भागीदारी ही झालीच पाहिजे आणि ती पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली आणि त्याचं कारण अगदी ठोस धावसंख्या या धावसंख्या फलकावर लागलेत. चला उत्तरार्धाला सुरुवात करूया. ओपनिंग ब्लास्टर्स हे मैदानामध्ये आलेत. सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये ऋषी नाईक आणि नॉनस्टॅक एनकडे बॅट्समन तुम्हाला प्रतीकला बघायला मिळेल. ही ओपनिंग ब्लास्टर्स जोडी आता मैदानामध्ये रवाना झाली आहे. पहिले षटक शुभम पाटील चिरले टीम करून साकारत असताना 66 to win गेम इज ऑन. फर्स्ट बॉल पहिल्याच बॉलवर दमदार फटका ऋषी नाईक बघायला मिळेल का नाही कारण बॉल खाली आणि एक मोठी विकेट ऋषी नाईकच्या खेळीचा पहिला धक्का वहाल टीमला. हा धक्का म्हणता नाही हा 440 होल्डचा झटका आहे कारण मैदानामध्ये जेव्हा जेव्हा ऋषी असतो तेव्हा मोठमोठ्या धावसंख्या या सहज चेस होतात आणि आज थोडशा आगीबागी शैली ज्याला नेहमी पसंती देतो ऋषी नाईक नेहमी त्याची पसंती असते जी पहिल्या बॉलवर आक्रमण करायचं
गोलंदाजावर प्रेशर निर्माण करायचं आणि नंतर धावा वसूल करायच्या, परंतु आज असं म्हणण्यासाठी आता हरकत राहिली नाही आहे की शिकारी या खुद शिकार हो गया। नेक्स्ट मॅच बेलपाडा आणि कोंबड भुजे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला हा पहिला ऑफिशियल कॉल आहे। आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी आमच्या मुख्य व्यासपीठाशी तुम्हाला लगेचच संपर्क करायचा आहे। ॲक्शन रिप्लेमध्ये बघायला मिळेल, फार झेल हवेमध्ये तरंगत होता करणकडे, तो बॉल जज करण्यासाठी, तो झेल जज करण्यासाठी खूप वेळ होता आणि जेवढा त्याने स्वतःला बॅलन्स केलं आणि आज जो झेल टिपला खरं तर आकाशाला गबसने खेळत होता आणि चेंडू त्यांनी या झेलला खूप चांगल्या रीतीने त्याने कलेक्ट केलं, सोपं बनवलं आणि पहिला धक्का दिल्या वाल टीमला। आता सुदेश साळुंके हे मैदानामध्ये आलेत, शुभम पाटील पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली, थोडीशी उत्कंठा शिगेला पोहोचले असे, प्रॉपर मिडल झाला नाही या सुदेश दृष्टिकोनातून। हा बॉल सिंगल बनले दुसरी साडी, थोडस फनी मुवमेंट बघायला मिळेल, बॉल चला सापडलाय, मला वाटलं हरवली की काय, कारण पावसाली रबर बॉल टुर्नामेंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी करतात। आता गवत बरंच वाढलंय, काल थोडं फवनी मुवमेंट बघायला मिळालं, किरण पवार गोलंदाजी करत होता आपण सगळ्यांनी बघितलं आणि आता कधी कधी पावसाली ही स्ट्रॅटर्जी देखील असते। प्रतीक बाउन्सर अटेम्प्ट केलं प्रतीकच्या अगेन्स्ट, थोडंसं चॅलेंज करत असताना, कारण क्रिकेटमध्ये तुम्ही ओरपिच करत असाल, फुलटॉस करत असाल, फलंदाजाला थोडीशी मेहनत ही कमी करावी लागते, जेव्हा जेव्हा लेंथ पाठीमागे राहते तेव्हा मेहनत ही करावीच लागते आणि चॅलेंज केलं प्रतीकला खरं तर शुभ पाटीलनं। वन्स अगेन यावेळेस रॉक ऑन, काय डिलिव्हरी होती, परफ्यूम डिलिव्हरी म्हणता येईल, यस डेफिनेटली, कारण ज्या पद्धतीने ऍक्शन रिप्लेमध्ये बघितला खूप गतीने चेंडू निघून गेलाय, सुपर्ब रबर बॉलमध्ये ही गोलंदाजाकडे स्पेशली पाहिजेच आणि स्पेशली जेव्हा पाऊस असतो मैदानामध्ये तेव्हा हा बॉल खूप सक्सेसफुल राहतो। या वेळेस विचार करावा लागेल पंचाने, वॉर्न करत असताना बाउन्स अटेम्प्ट केलाय, प्रतिषटकामध्ये एक बाउन्स जी मुभा असते परंतु या वेळेस ती वॉर्निंग करण्यात आली लेग अंपायर कडून। काल सुदेश साळुंके पंचांच्या भूमिकेमध्ये आम्ही बघितलं, आज खेळाडूची भूमिका पार पाडावी लागेल। प्रतीक्षा बॅट आणि बॉल यांचा संपर्क तर चांगला होता परंतु 1, 2 आणि 3 ड्रॉप, जे सुटलाय आणि षटकार येईल देईल। चला फायनल तो हातोडा होता प्रतीकचा जो चालला, थोडीशी नशिबाची साथ, दैव बलवंत म्हणावं लागेल कारण झेल इतकाही कडी नव्हता। ऍक्शन रिप्लेमध्ये स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळेल, हो पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुटला, दुसरी संधी तिसऱ्यांदा मिळाली नाही आणि सरळ चेंडू सीमारेषा पलीकडे जाऊन विसाला सहारण आले आणि ती बॉलवर शुभम पाटीलने प्रचंड मेहनत केली या षटकामध्ये धावा वाचवण्यासाठी आणि या पहिल्या बॉलवर असं वाटलं होतं सुरुवात विकेटने झाली आहे, अंतही होतोय की काय, परंतु काय आलं तिथे बरेच सारे प्रश्न आले आणि प्रश्नांचं उत्तर होतं षटकार आणि अंतिम बॉलवर सहारण आल्यानंतर आता बाल संघ चांगल्या सुस्थितीमध्ये म्हणावं लागेल। चला सुरुवात थोडीशी, कारण म्हणतो आपण नेहमी सुरुवात जरी संत असली तरी क्रिकेटमध्ये वेग त्याला मिळण्यासाठी वेळ लागत नसतो आणि तो वेळ आता लागूही द्यायचा नाही आहे फलंदाजाला। पहिले षटक चांगलं राहिलंय चिरले टीमच्या दृष्टिकोनातून कारण एक मोठी विकेट आणि फक्त 7 रन, कारण रिक्वायर रन रेट सांगतोय 13.20 या पर ओव्हरमध्ये पाहिजेत, त्यामुळं या गोष्टीकडे देखील आता वाल टीमला लक्ष केंद्रित करावं लागेल। करण मडवी द ग्रेट ऑलराऊंडर सुरुवात झाली बाउन्सर अटेम्प्ट करून, सुदेशनं खरं तर अपेक्षित भूमिकेमध्ये पंचांकडे बघितलं, रिलीज ऑफ द डिलिव्हरी करण मडवी, एक चांगला फुटवर्क आहे, चांगला ॲक्शन आहे, चांगला हायराम ॲक्शन आहे आणि जेव्हा तो बॉल रिलीज ऑफ द डिलिव्हरीमध्ये जेव्हा स्क्रीनच्या समोर येतो तेव्हा चांगला स्वतःला हवेमध्ये अप करतो आणि अजून स्पीड जनरेट करतो। यावेळेस विचार करावा लागेल, बॉल चालला पाठीमागे, बघायचं आहे लॉंग स्टॉपला फिल्डर आहेत, रन मिळेल जरूर पूर्ण केले पंच आम्हाला जरूर सांगतील, अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला नाही आहे, त्यामुळे एक रन ही धावून पूर्ण केले जाईल। व्हाईट व्हाईट प्लस 1 अशा दोन धावा या बॉलवर अतिरिक्त मिळतील, 9 रन ऑन बोर्ड करेन मडवी, चांगला फटका आधी केल्या बॉलला स्लॅश केला आहे अलॉंग द कार्पेट, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे,
दमदार चौकार हेच तर काम निभवायचं प्रतीकला. गतवर्षीची म्हणता येणार नाही, यंदाचीच टेनिस क्रिकेटचा हंगाम प्रतीकनं गाजून सोडलाय. बऱ्याच टुर्नामेंटमध्ये दमदार आणि चमकदार कामगिरी त्याची आम्ही बघितली. यस डेफिनेटली इथे सबलच आता न्हाव्याच्या मैदानावर त्याला बाईक विजय अगदी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जल्लोष साजरा तिथे केला. ती आपली स्वप्नातील बाईक तिथे पटकावली. रबर बॉल म्हटलं तर बरीच मेहनत, थोडंसं प्रॅक्टिस सेशनपासून दूर आपण असतो. मिडल झाला नाही हा बॉल, तिथे संपर्क चांगला नव्हता, रन जरूर मिळेल सिंगल. फिल्डर पोहोचते लॉंग ऑफ मधून, एकच रन मिळेल. संघ पुढे चाललाय, धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचलाय 14 वर. कुणाल एकक, रोहित म्हात्रे, खारकोपर आमच्यासोबत जॉईंट आहेत. आमच्या कॉम्बॉक्समध्ये आज सूर्य कोहली, गव्हान पंच आम्हाला मैदानामध्ये बघायला मिळते. लालचंद गावन अगदी त्यांना बघायला मिळते तुम्हाला. मिडल झाला नाही हा देखील चेंडू, बॉल चालाय पुन्हा एकदा तिथेच, एक रन मिळेल. एकाच्या मदतीने संघ पुढे चाललाय. बोर्डवर दाब आहेत 15. थोडंसं रिदम वाढवावा लागेल. धावसंख्येचं गणित कॅल्क्युलेशन्स, दोन बॉल अजूनही शिल्लक आहेत. या पहिल्या जे षटक होते ते खूप सुंदर होतं. या षटकातील दुसऱ्यातील दोन चेंड अजूनही शिल्लक आहेत. कारण अजिबात मुभा देत नाही आहे विकेट किपरकडून, थोडीशी चूक, नाराज आहेत. पंच सांगतायत की 22 स्वरूपाने रन आली आहे, रन मध्ये याची नोंद केली जाईल. थोडस स्ट्रगल करतोय प्रतीक देखील. सुदेशला अजून एक चांगल्या फटक्याची गरज आहे जिथून त्याचा आत्मबल वाढेल. परंतु करण मडवीची देखील स्तुती व्हायला हवी, कारण चांगल्या कार्याची स्तुती होते. आतापर्यंत केलेली गोलंदाजी एक चौकार वगळता खूप फार सुंदर राहिली आहे. बॉलर तयार आहेत करण, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. ओ चांगला फटका आहे, हाय अँड हँडसम, इझी टेक ओव्हर केलं बॉलला. लॉंग लॉंग बिग वे बिग इट षटकार, अफलातून हा फटका होता. अगदी ऍक्शन रिप्ले बघायला मजा येईल, कारण संदेश आहेत आई एकवीर इव्हेंट्स. बऱ्याच गोष्टी महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. आपले पहिल्यांदा लेस फिट केल्या, कारण असं वाटत होतं की ग्रीप मिळत नाही, जे पायामधूनही पॉवर जनरेट करावी लागते, फक्त हातातूनच नाही. क्रिकेट खेळत असताना ते पहिल्यांदा मजबूत केलं. करेन थोडस स्टार्टरची जरूर राखली होती, खूप चांगला फटका. डावा पाय थोडा दूर केला, थोडासा अँगल बनवलं, स्वतःला बॉडीला मुवमेंट होण्यासाठी स्वतःला फ्री केला. आणि तदनंतर हा फटका क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा. षटक संपलाय, पहिल्या षटकामध्ये आले त्या 7. करेन मडवीचं षटक राहिलं टोटल 15 धावांचं, ज्यामध्ये एक एक्स्ट्रा देखील होती. अशा टोटल आता बोर्डवर बघायला मिळतील 22 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 13.20 रिक्वायर रन रेट होतं, आता 11 येऊन जवळपास विसावला हा संघम. आता 18 चेंडू 44 धावा अजूनही विजयासाठी पाहिजेत. क्रिकेट स्पर्धेचे काही महत्वाचे नियम, कंपल्सरी चेसिंग आणि त्यासोबत नो रिव्ह्यू सिस्टम, तुम्हाला कोणताच रिव्ह्यू मिळणार नाही, या महत्वाच्या भूमिका आहेत. आयोजकांना जेव्हा जेव्हा डाऊट्स येतील ते या वाहिनीचा जरूर उपयोग करू शकतात, ते चेक करू शकतात. खेळच होतं उंचावरून, परंतु प्रत्येकला पुन्हा एकदा बॉल मिडल करता आला नाही. बॅटची लिडिंग एज आहे ती लागली आहे. बॉल चालला विकेट किपरकडे, कोणती रन मिळणार नाही. डॉट बॉल शुभम पाटीलच्या खांद्यावर पुन्हा एकदा जबाबदारी, कारण पहिलं षटक यशस्वीरित्या त्यांनी जरूर हाताळलं होतं आणि याच कारणाचं संघनायकाने विश्वास दाखवलाय. पुन्हा एकदा अटेम्प्ट केला, बाउन्स वॉर्निंग तिथे केली जाईल. 1 बाउन्स ची मुभा, पावसाची हजेरी ज्याची नेहमी प्रतीक्षा असते, खास करून गोलंदाजांना. प्रतीकला स्वतःला सेट करावं लागेल. आता अजून चॅलेंज वाढणार आहे प्रतीकचं आणि त्यासोबत सुदेशचं देखील. मला वाटतं आता थोडं कॅप पण जर रेनकोट आणला असेल तर तुम्ही यूज करू शकता. गेले 2 आठवडे पावसाचा कहर बघायला मिळाला, सर्वत्र पाऊस. बऱ्याच गोष्टी क्रिकेटमध्ये अवलंबून राहावं लागतं, जसं की खूप काही अपेक्षा आज ऋषी नाईक कडून होत्या, त्या अपेक्षा भंग झाल्या. आणि तदनंतर प्रतीक आणि सुदेश कांद्यावर. शुभम पाटील आतापर्यंत
आत्ताचं त्याचं वैयक्तिक हे दुसरं पहिलं आणि सांघिक तिसरं षटक आहे. जवळपास 8 चेंडू त्याने रिलीज केलेत, 7 धावा खर्च केलेत, 1 विकेट त्याच्या नावी आहे, त्यामुळे शुभम पाटील. टेकन विकेट किपरने टिपला असेल प्रतीक पाटील. आणखी एक आशयाची किरण इथे मावळत असताना धक्का क्रमांक 2. दोन्ही ओपनिंग ब्लास्टर्स आता तंबूच्या आश्रयाला गेलेत. निराश मानेनं मैदान त्यांना सोडावं लागलंय. गती आता दुय्यम होईल. स्क्रीचवर बॉल आदळल्यानंतर त्याचा स्पीड वाढेल कारण पूर्ण स्क्रीच आता ओली झाली. शुभम पाटीलची दुसरी सफलता बघू शकता. गुड लेंथ अँड बाउन्सर लेंथ म्हणावे लागेल. शॉर्ट लेंथ ज्याला आपण म्हणतो ती यूज केली. क्रिकेटमध्ये नियंत्रित टप्पा इम्पॉर्टंट असतो आणि रबर बॉलमध्ये पाऊस नसताना कोणती लेंथ आणि पाऊस असताना कोणती लेंथ याचा अभ्यास हा महत्वाचा असतो. तो केला शुभम पाटीलनं. न्यू बॅट्समन सुजल खरत मैदानामध्ये दाखल झालाय. मैदानामध्ये बॅट चाललं इम्पॉर्टंट आहे. सुदेशला माहिती आहे आताच रन वसूल करावे लागतील नाहीतर नंतर प्रेशर भरपूर वाढेल. त्यामुळे जे काय करायचं ते आत्ताच करायचं कारण म्हटलं जातं वेल निघून जाण्या अगोदरच त्याचा सदुपयोग करा. आपलं कर्म आपलं काम निरंतर पार पाडत राहण्याचे प्रयत्न करत राहा, यश जरूर मिळेल. मैदानामध्ये आता तेच काही चित्र करावं लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. विजयासाठी आता हालचाली वाढवावे लागतील. टीम वाहालला या टॉर्नामेंटमध्ये जर आपलं खरं तर अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर आत्ताच ती वेळ आहे जिथून काहीतरी करिश्मा करावे लागेल कारण चिरले टीमनं आपले विजयाचे दरवाजे आता उघडायला सुरुवात केली. हळूहळू एक एक पाऊल तो पुढे चाललाय. परंतु क्रिकेटमध्ये काही गोष्टी फक्त भाकीत केल्या जाऊ शकतात परंतु रिझल्ट काय वेगळा असतो. चांगली फिल्डिंग रन वाचवण्याला महत्व दिलं. 2 रन थोडीशी मिसफील्ड झाली. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलं लगेचच. हे क्रिकेटचं बेनिफिट असं झालेल्या चुका आणि त्याचा फायदा उचलावा लागतो. एक एक रन इम्पॉर्टंट असते आणि त्याचा फायदा जरूर उचलला. लेफ्टी खेळाडू सुजल मैदानामध्ये आहेत. थोडीशी आगेवेगळी ॲक्शन. लेग स्टंपच्या बाहेरून बॉल. मेन अंपायर सांगतात व्हाईट. अतिरिक्त चेंडू आणि अतिरिक्त रन इथे जरूर बघायला मिळेल. आत्तापर्यंत एक्स्ट्रा रनचा विचार केला. एक बाय आणि 2 व्हाईट. एक खरं तर 2 बायज होत्या आणि 2 व्हाईट. 4 एक्स्ट्रा आहेत. टोटल बोर्डवर 25 आहेत म्हणजे 21 आत्तापर्यंत बॅट्समननं आपल्या बॅटमधून केलेत आणि 4 एक्स्ट्रा अशा टोटल 25. 14 बॉलमध्ये अजून 41 पाहिजेत. ओ आता गती कमी करून खरं तर गती काढून घेतली. गती कमी गेली. मागील काही चेंडू खूप स्पीडने रिलीज केले. लेग्स बायचा इशारा पण आम्हाला करतायत. धावांची जी खरं तर उंची होती धावांची प्रगती पूर्णतः खुंटली आहे त्यामुळे आता प्रगतशील व्हावं लागेल. 18 चेंडूचा खेळ आता पाहता पाहता जवळपास संपुष्टात होईल. अंतिम बॉल शिल्लक या षटकातील. 18 क्रमांकाचा चेंडू फेकला जाणार आहे आणि रन फलकावर धाव आहे. 26 अजूनही 40 पाहिजे. 13 बॉलमध्ये सुदेश. एक फटक्याची गरज आहे. खेळायचं होतं कुठे बॉल चाललाय कुठे आणि पंच सांगतील रन मिळतील. 6 षटकार. आता उर्वरित 12 बॉल रन पाहिजे 34. चला हा षटकार फार लाभदायक राहील. एका क्षणासाठी असं वाटलं संदेश जेव्हा बॉल सीमारेषे पलीकडे गेला तेव्हा खरं तर सुदेश साळुंके स्वतः बॉल शोधत होता एक्झॅक्टली चेंडू कुठल्या दिशेने गेलाय. परंतु त्याची पॉवरफुल जो पॉवर जनरेट करतो मनगटी ताकदीचा वापर तो करतो. या स्पर्धेसाठी ज्यानं खूप मोठं सहकार्य केले सन्माननीय किरणजी म्हात्रे ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी सर्व चेंडू स्पॉन्सरशिप केलेत त्यांचं शुभागमन झालं. त्यांना आम्ही विनंती करू या व्यासपीठावर आपलं अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. इम्पॉर्टंट ओव्हर आहे. 12 बॉल 34 पाहिजेत. स्पिन चला एस टी थोडीशी ओली झाली तरी देखील स्पिन बघायला मिळाला.
खर तर लेफ्ट हँडेड खेळाडूंना मिळालेले नैसर्गिक दान आहे आणि त्याचा फायदा उचलतोय सुजित पाटील. स्पिन केलं बॉल आणि मिस केलाय सुजल घरत. 11 बॉल 34 पाहिजेत. हा बॉल तर समजलाच नाही, किती टेकअप केल्या बॉलनं. अडचणी वाढत असताना सध्या दिसतात वाल टीमच्या 10 मध्ये 34 पाहिजेत. प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आता होईल यात मात्र शंका नाही, परंतु सुजित पाटील आपले इरादे आता स्पष्ट केले. बॉल झाल्या पाठीमागे फिल्डर आहेत, एकच रन मिळेल. आता सिंगल डबल फक्त रन मिळतील नाही की विजय, आता विजयासाठी फक्त आणि फक्त एकच ऑप्शन शिल्लक राहिले सुदेश आणि टीम वहाल पुढे फक्त आक्रमण, कारण आता 9 मध्ये पाहिजे 33. इथून मॅच टर्न केली जाऊ शकते अशा अनेक मोमेंट आहेत जिथे याच मोमेंटला सुदेशनं आपले आक्रमक इरादे स्पष्ट करत असताना अनेक सामने त्याने बऱ्याचदा बदलून सोडलेत आणि आता अशाच एक आणखीन एक अविस्मरणीय आठवणीची गरज आहे. टीम वाहाला वेट अँड वॉच अँड देन प्ले. बॉलला पाठवला सी मारेशा पलीकडे, षटकार. बऱ्याचदा काही गोष्टी आपल्या जवळ येण्यासाठी त्याची प्रतीक्षा करावी आपल्याला लागते आणि ते प्रयत्न मैदानामध्ये सुदेश करतायत. आता आत्मविश्वास वाढलाय, कॉन्फिडन्स वाढलाय. सुदेश सालुंकेचे जवळपास 3 बॉलमध्ये 3 षटकार आता इथे पूर्ण होत आहेत, कारण या अगोदर 2 आणि आत्ता 1. जेव्हा जेव्हा सायकल एनकडे आले त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत आणि खरं तर ही स्पर्धेची तिसरी हॅट्रिक असावी. चांगली बॅटिंग. ओ यावेळेस नाराज आहेत, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाहीये. डॉट बॉलचे सांगता होत असताना आता अंतिम बॉल याही षटकातील शिल्लक आहे. 7 बॉल आणि 27 पाहिजेत. येणाऱ्या बॉलवर एक फटका आला तर मॅच बनून राहील बॉल टीमसाठी, परंतु जर हा चेंडू चांगला आला तर चिरले टीमवर आणि अंतिम गोलंदाजांवर. जो गोलंदाज शेवटचं षटक फेकेल त्याच्यावर प्रेशर कमी राहील. त्यामुळे हा बॉल सगळ्यात जास्त महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. बघायचं काय घडेल. सुदेश समोर आहेत, बॉलर तयार. सुजित पाटील शक्तीपेक्षा युक्ती सर्वश्रेष्ठ आणि खरं तर सुदेशला स्ट्राईक हवी होती. एकतर षटकार हवा होता नाहीतर स्ट्राईक, परंतु षटकार जरी मिळाला नसला तरी स्ट्राईक विकेट किपरच्या चुकीमुळे त्याच्याकडे राहील. आता शेवटचे 6 बॉल आणि रन पाहिजे 26. चला टॉस साठी या. नेक्स्ट मॅच असेल बेलपाडा विपक्ष कोंबडभुजे. दोन्ही कॅप्टन लगेचच प्लीज विनोद भगत आमच्याशी संपर्क करायचं तुम्हाला. या दोन्ही टीम टॉस साठी, कारण प्रत्येक मॅच पहिल्या फेरीतील 5 षटकांचे खेळवण्याचा निर्धार आयोजकांनी केलाय. त्यामुळे खूप मोठी संधी प्रत्येक टीमला प्रत्येक खेळाडूला. सहा 26 कंपल्सरी चेसिंग. 26 धावा विजयासाठी पाहिजेत. यात आता शंका राहिली नाही की 6 चे 6 चेंडू सुदेश आपल्याकडे ठेवेल, कारण प्रत्येक बॉल क्लिअर करायचं बॉटल लाईनच्या बाहेर. फटका तर चांगला आहे, फिरून फटका लागायला फिल्डर आहेत का, परंतु बॉल निघून चालाय कॅप मधून. थोडस दृश्य आमच्या नजरे आड होतं, परंतु बॉल निघून चालाय सी मारेशा पलीकडे, चौकार. 4 रन जरूर मिळतील. 5 बॉल आणि 22 विश्वास. या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी तुम्हाला तुमच्यावर टाकली ही संधी आहे आणि त्यासोबत जबाबदारी आहे. आता विश्वास वाढलाय सुदेशकडून, कारण आतापर्यंत त्याने जवळपास 3 षटकार 1 चौकार 2 सिंगल, त्यामुळे 9 बॉलमध्ये 24 धावांची त्याची ही इनिंग. या संघाच्या 19 धावसंख्यामधील सगळ्यात मोठा हिस्सा सुदेशनं जरूर आतापर्यंत उचलाय, परंतु त्याचं महत्व तेव्हा वाढेल जर ही मॅच त्याला फिनिश करता आली असती, परंतु हा बॉल तेवढाच महत्वाचा. सार्थक गरज असं वाटत नाही की पहिल्या बॉलवर चौकार येऊन त्याच्यावर दडपण आहे, किती त्यानं माइंड फ्रेश ठेवलं, रिलॅक्स ठेवलं आणि तदनंतर बॉल रिलीज केला. तर 4 मध्ये 22 पाहिजेत. ओ हा सर इम्पॉर्टंट होता बॉल, तर सगळं काही स्पष्ट झालं. आता इथून जर एक्स्ट्रा बॉल येत नसेल तर मॅच अवघड. टीम महालसाठी बरेच प्रयत्न केलेत, म्हणतात की तुमची सुरुवात
तुमचा स्टार्ट अँड एंड, तुमची सुरुवात आणि तुमचा अंत, या क्रिकेटमध्ये दोन इम्पॉर्टंट गोष्टी असतात. सुरुवात मिळाली नाही टीम वाहलला मैदानामध्ये, या चेस करत असताना धाबा, मिडल चांगला झाला परंतु एंड देखील तेवढाच खराब झालाय. एज टाकले, बॉल चालले, पाठीमागे फिल्डर आहेत, इथे एक रन जरूर एकवटली जाईल. आता राहिलेत फॉर्मॅलिटीज, त्याला दोन्ही टीम या बैलपाड आणि कोंबर विजय टॉस आपल्याला करायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन समोर या, आपण दोघांनी टॉस आपण लगेचच करून घेऊया आणि लगेच मॅचच्या देखील सुरुवात करूया. व्हाईट बॉलचा इशारे पंचाने आम्हाला जरूर केलाय. या मॅच मध्ये राहिलेल्या फॉर्मॅलिटीज आता इथे कम्प्लीट होत आहेत. गुड बॉल, सर आता मॅच केलं तर अंतिम टप्प्यामध्ये जवळपास येऊन थांबते. शेवटचा बॉल होता आणि इथे मॅच मात्र आता एंड होते. ही मॅच मात्र जिंकली टीम चिरलेन, खूप चांगल्या पद्धतीनं मैदानामध्ये फुलंदाजी, धावांची इन्व्हेस्टमेंट आणि या धावा सेव देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने केला. चांगली गोलंदाजी शुभम पाटील, करण मडवीची चांगली साथ, सुजित पाटीलनं देखील चांगली गोलंदाजी केली आणि सार्थकनं देखील, चारही गोलंदाज यशस्वी ठरलेत. सुदेश, आपण संपर्क करायचा आयोजकांशी. चिरलेगावचा एक चांगला सितारा आणि